Morning, sir. Good morning. Morning, sir. Good morning. Morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. आज फारच कमी विद्यार्थी आहेत. अनुष्का, अरुण, श्रेया, वेदांत आणि तनिष्क पाचच विद्यार्थी. आर्याच्या कोणाचं तरी मला वाटते लग्न आहे, शौर्य आजारी आहे. मग बाकीचे विद्यार्थी कुठे गेले? बर, सुरू करूया. बर, व्यवसाय सात पहा. 7,049, 7,490, 7,904, 7,940 आणि 9,740 या संख्या उतरत्या क्रमानुसार मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? आता पाचच्या पाच ज्या संख्या आहेत त्या चार अंकी आहेत, बरोबर आहे का? आपण एक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक आणि हजार. सर, पर्याय क्रमांक दोन वेदांतचा. बर, आपण पर्याय क्रमांक दोन वेदांतचा आला. अजून बाकीच्यांचं काय आलं? पण असू द्या, आपण सर्व संख्या अगोदर लिहूया. पहिली संख्या लिहिताना एकक स्थानापासून सुरुवात करायची. पहिल्या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे, दशक स्थानी 4 आहे, शतक स्थानी 0 आहे आणि हजार स्थानी किती आहे? 7. दुसऱ्या संख्येत एकक स्थानी 0, दशक स्थानी 9, शतक स्थानी 4 आणि हजार स्थानी 7. त्यानंतर तिसरी संख्या एकक 4, दशक 0, शतक 9 आणि हजार स्थानी किती आहे? 7. चौथी संख्या एकक 0, दशक 4, शतक 9 आणि हजार स्थानी किती आहे? 7. आणि शेवटची संख्या एकक 0, दशक 4, शतक 7 आणि हजार स्थानी किती आहे? 9. 9. याचा उत्तरता क्रम लिहायचा आहे. कुठला क्रम लिहायचा आहे? एक नंबरला 9,740.
एकच मिनिट, आपल्याला उत्तरदा क्रम लिहायचे म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या लिहावी लागेल की नाही. उत्तरदा क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे असा क्रम घ्यायचा. आता मोठी संख्या जी असेल त्याला एक नंबर देऊ, त्याच्यापेक्षा लहानला दोन, असं क्रमाने आपण क्रमांक देऊया. आता सर्वप्रथम हजार स्थानचा अंक पहा, कोणत्या संख्येत हजार स्थानी अंक मोठा आहे रे? चौथ्या का पाचव्या का पहिल्या? हजार स्थानी मी काय सांगतोय का, हजार स्थानी नऊ हा अंक मोठा आहे, म्हणजे नऊ अंक हजार स्थानी असणारी चार अंकी संख्या सर्वात मोठी, म्हणून ह्याला क्रमांक एक देऊया. पाचवी संख्या काय आली? सर्वात मोठी आली. आता दोन नंबर, त्याच्यापेक्षा लहान संख्या शोधताना हजार स्थानचा अंक समान आहे, आता शतक स्थानचा अंक पहा. या ठिकाणी नऊ नऊ म्हणजे तिसरी आणि चौथी या दोघांची कंपॅरिझन करा. आता तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत शतक स्थानचा अंक समान आहे. आता दशक स्थानचा अंक बघा, शून्य का चार मोठ? चार मोठ. संख्या त्यानंतर लहान आली दोन नंबरची. हा आता पहिल्या तीन मध्ये जर पाहायचं असेल तर हजार स्थानचा अंक समान आहे, शतक स्थानचा अंक बघा शून्य चार नऊ, मोठं कोणतं आहे? मोठा आहे, म्हणजे तिसरी संख्या तीन नंबरला आली. हा आता हिथच आपल्याला मध्यभागची संख्या मिळते, परंतु आपण सर्व संख्या क्रमाने लिहूया उत्तर त्या क्रमानुसार. आता पहिल्या आणि दुसऱ्या संख्येत बघा शून्य का चार मोठं रे? शतक स्थानचा अंक ही संख्या चार नंबरला आली. आणि सर्वात लहान संख्या कुठली असणार? एक नंबर. 7,49. संख्या कुठली येणार? 9,740. दोन नंबरला कुठली येणार क्रम बघा? 7,940. तीन नंबरची 7,904. आणि सर्वात लहान 7,001. हा आता विचारलंय मध्यभागाची संख्या, मध्यभागाची संख्या कुठली असणार मग? 7,904. म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर तुमची चूक होणार नाही. काळजीपूर्वक उदाहरण सोडवा, एखादं सोपं उदाहरण आहे म्हणून आपल्याकडून नकळत चूक होऊ शकते, त्यामुळं कोणतंही उदाहरण सोडवताना गडबड करायची नाही, शांत डोकं ठेवायचं. सर्वांना समजलंय का? हजर असणाऱ्या आठच्या आठ विद्यार्थ्यांना. हो सर. हो सर. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. 8,425, 8,728, 8,278 व 8,542 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमानुसार लिहिल्यास दोन्ही प्रकारातील पहिल्या येणाऱ्या संख्यामधील फरक. आता काय करूया, एक तर चढता क्रम लिहूया किंवा उतरता क्रम लिहूया. अगोदर मी सर्व संख्या एकक, दशक, शतक आणि हजार या टाइप मध्ये लिहितो. सांगा पहिल्या संख्येचा एकक 9, 4, 0 आणि 7. दुसऱ्या संख्येत एकक किती आहे? 0, 9, 4 आणि 7. तिसऱ्या संख्येत एकक दशक 0, शतक 9. हा बरोबर आहे, माझ्याकडून चुकून काय झालं, मी पहिलंच द्यायला लागलो. एकच मिनिट, बरं लक्षात आलं. हा दुसरी संख्या 8,425 याच्यामध्ये 5 एकक, 2 दशक, 4 एकक आणि 8,000 स्थाने. त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये 8 एकक, 2 दशक, 7 शतक आणि 8,000 स्थाने. तिसऱ्यामध्ये
आठ एकक, सात दशक, दोन शतक आणि 8000 स्थाने. आणि चौथ्या संख्येमध्ये दोन एकक, चार दशक, पाच शतक आणि 8000 स्थाने. आता एकदा संख्या लिहिल्यानंतर काय करायचं, आपल्याला मगाच्या प्रमाणात चढता किंवा उतरता क्रम लिहायचा आहे. आता मी चढता क्रम लिहितो. चढता क्रम म्हणजे काय रे, लहानाकडून मोठ्याकडे का मोठ्याकडून लहानाकडे? नाही, लहानाकडून मोठ्याकडे चढता क्रम. हा, आता सर्वात मोठी संख्या अगोदर शोधूया. आता प्रत्येकांच्या हजार स्थानी समानांक आहे का नाही रे? बघा, इथं हजार स्थानी आठ, इथं आठ, इथं आठ, इथं आठ. मग शतक स्थानचा अंक पहा, सात मोठा आहे, म्हणजे सगळ्यात मोठी संख्या दोन नंबरची आली. सात पेक्षा लहान चार आहे, म्हणजे ही त्यापेक्षा लहान आली. नाही नाही, हे झालं काय झालं, चार पेक्षा पाच मोठा आहे, म्हणजे दोन नंबरची मोठी संख्या चार नंबरची आली की नाही. तीन नंबरला पहिली संख्या आली आणि शतक स्थानी दोन असणारी संख्या सर्वात काय असणार, लहान. आता चढता क्रम लिहिताना सर्वात लहान संख्या अगोदर लिहायची. सर्वात लहान कुठली असणार, चार नंबरची 8278. त्यापेक्षा थोडी मोठी तीन नंबरची 25. त्याच्यापेक्षा मोठी दोन नंबरची 8542. आणि सर्वात मोठी संख्या एक नंबरची 7800 किती 28. आता या संख्या लिहिल्या असता चढत्या व उतरत्या क्रमानुसार जर या संख्या लिहिल्या तर दोन्ही प्रकारातील पहिल्या येणाऱ्या संख्येतील फरक. आता ह्या संख्या जर तुम्ही उतरत्या क्रमानुसार लिहिल्या का नाही, उतरत्या क्रमानुसार, तर उलटे लिहायच्या. सर्वात मोठी संख्या कुठली, 8728. 450 येते उत्तर. कुठे सांगा, 450. अरे सगळंच माझ्याकडून गेलं, काय असं होतंय, कुणाला तरी फोन आला सगळंच माझ्याकडून डिलीट झालं. मग आता मला सांगा सर्वात मोठी संख्या कुठली मग अशा आपल्याला तरी ह्यातली सर्वात मोठी. सर्वात लहान कुठली, म्हणजे जीवाचा बाकी करा, आठातून आठ दोन बारा केलं, इथं केलं सहा, सहा दोन गेलं चार आणि आठातून आठ गेलो शून्य, म्हणजे 450. म्हणजे पर्याय क्रमांक किती येत आहे उत्तर, पर्याय क्रमांक तीन. असं सोडवलं तरी चालते, फक्त सर्वांना व्यवस्थित समजण्यासाठी मी सर्व संख्या एकक, दशक, शतक, हजार स्थानामध्ये लिहितो. चढता उतरता क्रम लिहितो. तुम्हाला जर समजलं असेल पाहत तर डायरेक्ट असं केलं तरी सुद्धा चालते, नो प्रॉब्लेम. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, खालील पैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमानुसार लिहिल्या आहेत? कोणता उतरता क्रम दिसतोय रे, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे? पर्याय क्रमांक तीन. बर, बघूया आपण पर्याय क्रमांक तीन मधील संख्या उतरत्या क्रमानुसार आहेत का. मी मानतो एकक, नंतर कोणता तीन, दशक, शतक आणि 7560. त्यानंतर 7508. त्यानंतर 7500.
आणि शेवटची संख्या त्या तिसऱ्या पर्यायातील आहे 7468 म्हणजे या ठिकाणी उतरता क्रम आहे म्हणजे ही पहिल्या सर्वात मोठी संख्या ही दोन नंबरची त्यापेक्षा लहान ही आणि सर्वात लहान ही खालची येणार आहे की नाही आता बघूया आता प्रत्येकांचा हजार स्थानचा अंक सारखा आहे त्यानंतर शतक स्थान मध्ये पहिले तीन अंक समान आहेत म्हणजे ही संख्या लहान आहे म्हणजे हे चार नंबरला असणार इथे चार नंबर दिलेला आहे आता पहिल्या तीन संख्येत दशक स्थानची कंपॅरिझन करा इथं सहा मोठा आहे म्हणजे एक नंबरला संख्या पहिली असणार हे पण बरोबर आहे आता दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये बघा एकक स्थानचा अंक आठ मोठा आहे म्हणजे दोन नंबरला आठ एकक स्थाने असणारी संख्या आणि शून्य एकक स्थाने असणारी संख्या तीन नंबरला म्हणजे या ठिकाणी तुम्ही सांगितलेला पर्याय क्रमांक तीन मधील चार ही संख्या बरोबर दिलेल्या आहेत उतरत्या क्रमानुसार बरोबर आहे उत्तर सर्वांना समजलं का हे हो सर हो समजलं हा ओके शौर्य अजून एक प्रश्न जॉईन झाला शौर्य बरं वाटतंय का हो सर बरं काळजी घे हा हा काळजी घ्यायची हा आता प्रश्न चौथा पहा 428 408 406 812 802 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार आता सर्व संख्या मी अगोदर लिहितो एक दशक आणि शतक तीनच अंकी संख्या असल्यामुळे एवढंच पुरेसं आहे आता 428 लिहितो त्याच्या खाली 408 लिहितो त्याच्या खाली 406 लिहितो त्याच्या खाली 812 आणि सर्वात खाली किती येणार 802 लक्ष द्या सर्वांनी आता पहिल्यांदा शतक स्थान क्रमांक तीन येतोय बर पर्याय क्रमांक तीन सर्वांचे तुम्ही मला उतरता क्रम सांगा उतरता क्रम नाही चढता क्रम सांगा चढता क्रम चढता क्रम म्हणजे लहानकडून मोठ्याकडे चारशे आठ त्यापेक्षा मोठ त्यापेक्षा मग मला सांगायचं मध्यभागी येणारी संख्या मग या चारशे अंकांचा गुणाकार करायचा आठ गुणिले आठ अठ्याठी चौसष्ट 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 तुम्ही सगळं बोलताय त्यामुळे आवाज कसा येतो अरे या लग्न आहे ना तुमच्या तास आता कुठं आहेस तू राजापूर मध्ये राजापूर मधून क्लास जॉईन केला हो इकडे सगळं घेऊन आलीये ओके ओके बर आहे बर आहे म्हणजे आता आर्या सुद्धा जॉईन आहे शौर्य आजारी असून तो सुद्धा जॉईन आहे मग जॉईन कोण नाही रे का सर्वच आहेत आज हो सगळेच आहेत बरं झालं सगळे जॉईन झाला सगळे ओके ओके छान आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पाचवा 25,827 25,782 25,802 व 25,905
या संख्या उतरत्या क्रमानुसार मांडल्यास चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? आता उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. आता मला सांगा, मी डायरेक्ट करू का रे? सर्वात मोठी संख्या सांगा अगोदर कोणती, बघू कोण सांगते उतरता क्रम. सगळ्यात मोठी संख्या 25 25 25. आता प्रत्येक 25,905 सर्वात मोठी, त्याला एक नंबर देऊ आपण, सर्वात मोठे आहे त्याला. दोन नंबरला कुठले येणार आहे त्याच्यापेक्षा लहान? बरोबर 25,827. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 25,802. 25,802 आणि सर्वात लहान कोणते असणार? 25,782. ओके, ह्या सर्व संख्या आपण उतरत्या क्रमानुसार लिहिलेल्या आहेत. मग विचारलंय चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती सांगा पाहू. पंचवीस हजार 782 पर्याय क्रमांक दोन. सर्वांना हा प्रश्न समजलेला आहे का? 10 ची 10 हो त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूया. खालील पैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? पर्याय क्रमांक दोन. मी एकदा चेक करतो, एकक, दशक, शतक आणि हजार. दुसऱ्या क्रमांक दोन सर्व संख्या लिहितो 8,756, 8,765, त्यानंतर 8,901, 8,910. आपण चेक करूया. बर, चेक करू. प्रत्येक संख्येतील हजार स्थानचा अंक समान आहे. त्यानंतर शतक स्थानचा अंक जर पाहिला तर तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत शतक स्थानचा अंक समान आहे. त्यामुळे आता तिसरी आणि चौथी याचा दशक स्थानचा अंक पहा, हे तर शून्य आहे, हे तर एक आहे. मग शून्यापेक्षा एक मोठं म्हणजे सर्वात मोठी संख्या चौथी. त्यानंतर दुसरी तिसरी संख्या दोन नंबरला. आता तीन आणि चार नंबर यांची संख्या बघायची. बघा, आता पहिल्या दुसऱ्या संख्येत दशक स्थानचा अंक 5 आणि 6 आहे. सहा मोठं म्हणजे तीन नंबर दुसऱ्या संख्येला, ह्याला 4. बघा आता या ठिकाणी तुम्हाला चढत्या क्रमानुसार म्हणजे सर्वात लहान संख्या 4 नंबरची दिलेली आहे, त्यानंतर 3 नंबरची, त्यानंतर 2 आणि त्या नंबर 1. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सांगितलेला पर्याय क्रमांक 2 कसा आहे, बरोबर आहे. सोपं आहे ना हे? तुम्ही शतक दशक एकक करून नका सांगू. असू द्या, काही मुलांना समजत नाही, सर्वांसाठी आपण हे करतोय. अशी चूक होत नाही म्हणून मी ते लिहितोय. आता बघा, 7,528, 8,523, 7,443, 9,005 व 8,410 या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्यांची बेरीज किती? आता मी अगोदर काय करतो, उतरता क्रम लिहितो. कसला क्रम लिहितो? उतरता क्रम लिहितो. आता याच्यातील सर्वात मोठी संख्या कुठली सांगा बघू. आता 9,005. बरोबर. आता दोन नंबरची संख्या कुठली? 8,000 स्थाने. आठ हजार पाचशे तेवीस. तीन नंबरची?
कोणत्याही प्रकारातील प्रश्न जरी आला तरी तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. जमल ना सर्वांना? हो हो सर. हो हां ओके. आता यानंतर आपण एक चार्ट समजावून घेणार आहोत. 1 ते 100 वर आधारित प्रश्न तुम्हाला बरेच विचारले जातात. आता याच्यासाठी तुम्हाला एक कोष्टक दिलेला आहे, पहा सर्वांनी हे पाठ करायचं. 1 ते 100 संख्यामध्ये एकूण संख्या किती? आता असा प्रश्न विचारला जातो, 1 ते 100 संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 11 11 वेळा येतो. 11 हां अगोदर वरचा पाहूया. 1 ते 100 संख्यामध्ये शून्य हा अंक असणाऱ्या संख्या किती? बघा दिलेले अंक 0 ते 9 पर्यंतचे आहेत. 1 ते 100 संख्या म्हणजे एकूण संख्या 10. काय 10? 10 संख्या. 10 संख्या. 10 म्हणजे 100 संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? असं 10 वेळा. 11 वेळा येतो. आज इथे 10 वेळा. दिलेला अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा लिहावा लागतो? 0 हा अंक 11 वेळा लिहावा लागतो. आणि 1 ते 100 संख्यामध्ये एकूण संख्या, पण अगोदर आपण खालचं बघूया. दिलेला अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा लिहावा लागतो? म्हणजे 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? 11 वेळा. 11 अंक
21 वेळा 21 आणि बाकीचं 3 4 5 6 7 8 आणि 9 ते अंक 20 वेळा लिहावा लागतो म्हणजे 0 हा अंक 11 वेळा लिहावा लागतो 1 हा अंक 21 वेळा लिहावा लागतो आणि इतर अंक हे 1 ते 100 पर्यंत 20 वेळा लिहावा लागतात तुम्हाला असा प्रश्न विचारला 1 ते 100 पर्यंत कोणता अंक जास्त वेळा लिहावा लागतो सांगा 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक जास्त वेळा म्हणजे 21 वेळा लिहावा लागतो आता वरचं बघूया आपण आठवी सारणी 1 ते 100 संख्यामध्ये दोन अंकी संख्या किती 1 ते 100 संख्यामध्ये दोन अंकी 90 एक ते 100 संख्यामध्ये दोन अंकी एकूण संख्या आता हे 9 ते 18 असं काय करतो बघा 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी व दशक स्थानी समान असणाऱ्या संख्या आता 1 ते 100 मध्ये एकक आणि दशक स्थानी समान असणाऱ्या संख्या कुठल्या रे 11 22 44 55 67 77 99 किती झाले मोजा एकूण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे 1 ते 100 या संख्यामध्ये एकक आणि दशक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण संख्या किती आहेत 9 संख्या आहेत त्यानंतर 12 च्या पटीतील संख्या मग 12 च्या पटीतील संख्या 12 चा पाढा जर तयार केला तर 12 एक 12 12 दोन 24 12 3 36 38 12 5 60 12 72 12 साठी 84 12 साठी 96 म्हणजे 12 च्या पटीतील 1 ते 100 दरम्यान किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 9 8 आहे ना त्यानंतर 13 च्या पटीतील संख्या किती असणार सांगा बघू 13 चा पाढा तयार करा 13 1 13 दोन अंकी संख्या हा 1 2 3 4 5 आणि 7 म्हणजे 13 च्या पटीतील 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या किती आहेत 7 आहे त्यानंतर 6 च्या पटीतील संख्या किती येणार आहे 6 च्या पटीतील 6 1 6 बघा पाढा करा तयार 6 2 12 6 3 18 6 4 24 कोणत्यात सहा मिळवा 66 कोणत्यात सहा मिळवा 72 सहा मिळवलं 78 त्यानंतर 84 90 11 12 13 14 15 आणि 16 म्हणजे या ठिकाणी 1 ते 100 या संख्यामध्ये 6 च्या पटीतील संख्या आहेत 16
आता हे डायरेक्ट तुम्ही काढू शकता का रे जर 100 ला तुम्ही 6 ने भागलं तर बघूया आपण किती येते भागाकार 6 1 6 10 तून 6 गेले 4 उरणं घेतलं 0 आणि 6 6 36 36 बाकी उरली 4 सर डायरेक्ट भागला हा डायरेक्ट भाग लावायचा ती भागाकार येईल तेवढ्या वेळा ती संख्या येते जो भागाकार येईल तेवढ्या वेळा काय येते ती संख्या येते त्यानंतर 0 हा अंक 1 ते 100 या संख्येमध्ये 11 वेळा येतो मगाशी आपण पाहिलं 0 हा अंक 1 ते 100 या दरम्यान 11 वेळा येतो 1 हा अंक किती वेळा येतो 21 वेळा आणि उरलेले जे अंक आहेत ते प्रत्येकी किती वेळा येतात 20 वेळा येतात हे आपण मगाशी अभ्यासलेलं आहे आता दोन अंकी संख्या बघूया दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या एकूण किती येणार आहे 1 ते 100 पर्यंत 90 एक ते 9 पर्यंत सोडून द्यायचं आणि 100 एक सोडून द्यायचं हा 1 ते 9 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या 9 सोडायचे 100 एक सोडायचे म्हणजे 9 ने किती 10 सोडायचा 10 100 मधून जर 90 म्हणजे 1 ते 100 पर्यंत म्हणजे दोन अंकी एकूण संख्या किती 90 आता या दोन संख्यामध्ये 0 ते 9 हे अंक एकूण 180 वेळा आलेले आहेत पैकी 0 हा अंक 9 वेळा आलेला आहे व 1 ते 9 हे अंक 19 वेळा आलेले आहेत परत आपण डायरेक्ट पुढचं हेच घेऊया व्यवसाय घेऊया व्यवसाय क्रमांक 8 हा पहिला प्रश्न बघा 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक किती वेळा लिहावा लागतो 20 मगाशी सांगितलं होतं आपण चार्ट मध्ये 11 वेळा लिहावा लागतो 2 हा अंक 21 वेळा लिहावा लागतो आणि बाकीच 20 मग आता इथे विचारले 3 हा अंक किती वेळा लिहावा लागतो सांगा सर क्रमांक 3 20 म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार सर 2 21 वेळा कसं येईल पर्याय क्रमांक 3 सांगितले रे 20 वेळा 3 हा अंक 11 वेळा आणि 2 21 वेळा लिहिलेलं अह मला काय म्हणायचे एक अंक किती वेळा 11 वेळा नाही नाही उलट झालं ना शून्य एक आणि 2 ते 9 पर्यंत जे अंक आहे ते किती वेळा 20 वेळा हा मग 2 ते 9 मध्ये 3 आले ना मग 3 हा अंक 20 वेळा म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 0 हा अंक 11 वेळा 1 हा अंक 21 वेळा आणि 2 ते 9 पर्यंत अंक किती वेळा प्रत्येकी 20 वेळा आता खर्च सांगा 1 ते 100 पर्यंत 2 अंकी किती संख्यांच्या अंकांची बेरीज 11 येते सांगा कुठल्या कुठल्या अंकांची बेरीज 11 आता 11 बेरीज सांगा 10 अधिक 1 नको घ्यायला आपण 9 अधिक 2 घेऊ पुन्हा अजून कोणाच्या 11 बेरीज 9 अधिक 2 8 अधिक 3 8 अधिक 3 कोणाचा 7 अधिक 4
आता या ज्या मी 8 संख्या Oke. तिसरा प्रश्न पहा 100 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती 100 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती सांगा बघू सर 20 सर 20 अजून कोणाचे वेळ आहे बरं मला सर पाचचा पाढा म्हणणार आहे आता एवढ्या 5 न भाग पण इथे विचारले काय दोन अंकी आता याच्यातली ही संख्या दोन अंकी आहे का रे नाही आणि ही संख्या दोन अंकी आहे का नाही 18 संख्या किती आल्या रे एकूण संख्या 20 आली आणि त्यातून 2 वजा केल्यावर 18 4 4 8 4 3 12 13 14 15 16 17 20 आल्या बरोबर आहे आणि या 20 संख्येतून या दोन संख्या वजा करायच्या म्हणजे उत्तर किती आलं 18 म्हणजे तुम्ही सांगितलं उत्तर बरोबर चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3 येते त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक दोन अंकी संख्या हे व्यवस्थित वाचायचं 5 आणि 100 या दोन संख्या दोन अंकी येत नाहीत मग 20 2 वजा केल्यानंतर 18 उत्तर येते ओके आता चौथा प्रश्न वाचा दशक स्थाने 2 असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्येची बेरीज किती सांगा दशक स्थाने 2 असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्येची बेरीज आता दशक स्थाने 2 असणाऱ्या 2 अंकी संख्या सांगताय का मला सांगा 20 21 दशक स्थाने 2 असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज
आता ह्या सर्व संख्यांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज आता तुम्हाला सर्व संख्यांची बेरीज करायचं म्हटल्या वेळ जास्त जाणार आहे मग तुम्हाला कृती माहिती आहे का रे डायरेक्ट बेरीज कशी करायची काय करायचं माहिती आहे का पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या घ्यायची आवाज येतोय का माझा हो सर हो आता पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज करा किती ती सांगा एकोणपन्नास आता एकोणपन्नास एकूण संख्या किती आहेत रे एकूण संख्या मोजा आणि या 490 ला 2 ने भागायचं किती सांगा 490 ला 2 ने भागल्यानंतर बे दोन्ही 4 शून्य वरून घेतलं 9 मग 245 हे उत्तर येते पर्याय क्रमांक किती 3 किंवा याच्यापेक्षा वेगळं कोणाला माहित आहे का मी असं करतो पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज करतो आणि एकूण संख्येनं त्याला गुणायचं आणि त्याच्या निम्म करायचं हे पेक्षा कोण वेगळं करत असेल तर सांगा तुम्हाला का काय केलं का पुन्हा एकदा सांगू हे हा पुन्हा एकदा सांगतो क्रमवार संख्या आहेत मग याच्यातील लहान संख्या आणि याच्यातील मोठी संख्या यांची काय करायची सांगितलं मग अशी तुम्हाला मी बेरीज करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकूण संख्या दहा आहेत मग ह्याला दहा न गुणलं आता दहा न गुणलं की एकोणपन्नास वर दहा वरचा एक शून्य फक्त जाणार म्हणजे 490 आला आणि दोन न भागायचं 490 चे निम्म करायचं बे दोन्ही 4 बे चोक 8 सॉरी बे चोक 8 आणि बे 5 10 हे उत्तर आलं 245 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि सांग काय केलं मला सगळ्यांची टिप सांग काय काय केलं आपण पहिल्यांदा ज्या ज्या संख्यांच्या दशस्थानी दोन त्रेता संख्या लिहिल्या आणि नंतर पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज केली येणारी बेरीज आणि एकूण संख्या यांचा गुणाकार केला आलेल्या गुणाकाराची निम्पट केली आणि उत्तर आलं व्हेरी गुड समजले का आता सर्वांना बाकीच्या हो सर आता पाचवा प्रश्न एकूण संख्या किती मगाशी सांगितलं एक आणि 100 नाही 1 ते 9 पर्यंत ना 1 ते 9 पर्यंत 9 आणि 100 ह्या दोन सोडायच्या म्हणजे 100 10 वजा केलं ना 90 एकूण संख्या 100 असतात 100 100 ही संख्या 3 अंकी आहे 1 ते 9 पर्यंतच्या 9 संख्या म्हणजे 9 ने 1 10 100 10 वजा केलं 90 दोन अंकी एकूण संख्या किती येणार 90 ओके आता सहावा प्रश्न सांगा
31 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व 51 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज यातील फरक. आता अगोदर या संख्यांची बेरीज मला सांगा किती येणार. मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने सोडवायचं. 31 ते 40 पर्यंतच्या संख्येची बेरीज करताना 31 आणि 40 ची बेरीज करा किती येणार आहे. आता 71 ला कशाने गुणणार. 31 ते 40 पर्यंत संख्या किती. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. 37, 38, 39, 40 किती झाले एकूण. 10, 10 दहा गुणलं किती येणार गुणाकार. 700 चा निम किती. 51 ते 60 पर्यंत करूया. आता पहिली संख्या 51 आणि शेवटची संख्या किती 60 करा बेरीज किती येईल. एकाला 1, 5, 11 111 तर 111 आणि 51 ते 60 मध्ये संख्या किती एकूण 10. हे 1110 आणि 1110 च्या निम्म करा भागाकार करायचा. किती तो भागाकार 1110/2 करा. 555 बरोबर 555. आता मी तुम्हाला विचारलंय काय या दोघातला फरक म्हणजे कोणाचा 555 आणि 355 मधला फरक करायचा म्हणजे वजाबाकी करायची. 5 × 5 = 0, 5 × 5 = 200 म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय. सर्वांना समज आहे का हे. हा ओके म्हणजे 6वा प्रश्न सर्वांना समजलेला आहे. आता 7वा प्रश्न. एकक स्थानी 9 असणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या व दशक स्थानी 5 असणारी सर्वात लहान 2 अंकी संख्या यांची बेरीज किती. आता पहिल्यांदा ही संख्या मला सांगा. एकक स्थानी 9 असणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या. आणि दशक स्थानी 5 असणारी सर्वात लहान संख्या. दशक स्थानी 5 बघा दशक स्थानी सांगितले. दशक स्थानी 5 असणारी सर्वात मोठी संख्या घेताना एक स्थानी 0 घ्यायचा आणि या दोघांची बेरीज विचारलेली आहे. पर्याय क्रमांक 2. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो की जो भाग तुम्हाला यापूर्वी सुद्धा झालेला आहे. आता मला सांगा समसंख्या म्हणजे काय. म्हणजे या संख्येच्या एकक स्थानी
0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आता मला सांगा कोणत्याही समसंख्येला किती ना निशेष भाग जातो रे? समसंख्येला 2 ना पूर्ण भाग जातो. आता मला सांगा समसंख्येला इंग्रजीत काय म्हणतात रे? बघू कोण सांगते आता. समसंख्या इवन नंबर्स बरोबर ई व्ही ई एन आणि संख्याला एन यू एम बी आर इवन नंबर म्हणायचं. आता पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्यांना काय म्हणतात? समसंख्या असे म्हणतात. आता दुसरी विषम संख्या म्हणजे काय? कोण सांगते विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो अशा सर्व संख्यांना काय म्हणतात? विषम संख्या म्हणतात. आणि कोणत्याही विषम संख्येला जर 2 न भागलं तर बाकी किती उरते रे? एक उरते. आता एखादी संख्या सम आणि ती विषम. आता मला सांगा 4,599 समसंख्या आहे का विषम रे? विषम. कस काय तुम्ही ओळखली? 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असला की ही संख्या सम असते. आणि एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असला की ही संख्या विषम संख्या असते. मग मला सांगा विषम संख्याला इंग्रजीत काय म्हणायचं रे? समसंख्याला कसं तुम्ही मला सांगितलं इव्हन नंबर म्हणायचं. बरोबर. ऑड ऑड म्हणजे विषम आणि ई व्ही ई एल इव्हन म्हणजे सम. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. आता यानंतर 2 अथवा अनेक समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते. तुम्ही कुठल्याही समजा पहिली 26 ही समसंख्या घेतली आणि 48 ही दुसरी समसंख्या घेतली. बघा मी 2 समसंख्यांची बेरीज करतोय. करा बेरीज 8 आणि 7, 14 आता 1 म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज काय आलेली आहे? समसंख्याच आलेली आहे. आता 2 समसंख्यांची वजाबाकी करूया. पहिली समसंख्या 64 घेतली आणि दुसरी समसंख्या 34 घेतली. करूया वजाबाकी. 8 आणि 8 गेलं 0, 7 गेलं. ही संख्या सम आहे आणि ही सुद्धा सम आहे आणि त्यांची वजाबाकी सुद्धा काय आली? सम. म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते आणि 2 समसंख्यांची वजाबाकी काय असते? समसंख्याच असते. म्हणजे समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या असं एक तुम्ही सूत्र तयार करू शकता. आणि समसंख्या वजा समसंख्या बरोबर समसंख्या असं एक तुम्ही दुसरं सूत्र तयार करू शकता. आता मी काय करतो, एक सम घेतो आणि एक विषम घेतो. बघू काय होते त्यांची बेरीज. एक संख्या समसंख्या घेतो आणि दुसरी संख्या काय घेतो? विषम संख्या घेतो. एक समसंख्या घेतली 48 आणि एक विषम संख्या घेतली 13. करा बेरीज यांची. 8 आणि 3, 11 विषम.
एक विषम संख्या यांची बेरीज नेहमी विषम संख्या असते. पहा सम संख्या अधिक विषम संख्या बरोबर विषम संख्या. आता मी काय करतो, एक सम संख्या घेतो 64 आणि एक विषम संख्या घेतो 19, करूया वजाबाकी. एक संख्या सम घेतलेली आहे आणि त्याच्यातून वजा करायची दुसरी संख्या विषम घेतलेली आहे. आता 4 चा आपण केलं 14, 14 तून 9 गेलं किती उरलं 5 आणि असे केलं 5 आणि 5 तून हे केलं 4. कोणती काही सम आहे का विषम? सम वजा बरोबर विषम. व एक विषम ची वजाबाकी सुद्धा विषम संख्या येते. म्हणजे सम अधिक विषम बरोबर विषम, सम वजा विषम बरोबर सुद्धा विषम. म्हणजे बेरीज वजाबाकी करताना एक संख्या सम असेल आणि दुसरी संख्या विषम असेल तर बेरीज सुद्धा विषम येते आणि वजाबाकी सुद्धा काय येते, विषमच येते. आता याच्या उलट, आता दोन सम संख्या मगाशी पाहिल्या त्यांची बेरीज सम, दोन सम संख्या त्यांची वजाबाकी सम, एक सम एक विषम यांची बेरीज किंवा वजाबाकी ही विषम. आता मी दोन विषम संख्या घेतो, एक विषम संख्या घेतली 9 आणि दुसरी विषम संख्या घेतली 5. संघ काय केली जात, विषम संख्या अधिक विषम संख्या कशा आहे, सम आहे. म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज सम संख्या येते. दोन विषम संख्यांची बेरीज काय येते, सम संख्या. किंवा 9 वजा 5 करा 4, म्हणजे विषम संख्येमधून जर विषम संख्या वजा केली तर येणारी वजाबाकी सुद्धा सम येते. म्हणजे विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर सम संख्या आणि विषम संख्या वजा विषम संख्या बरोबर काय, सम संख्या. समजते ना हे? आणि एक सम आणि एक विषम यांचा गुणाकार काय रे, किंवा दोन सम संख्या घेतल्या 6 सम 8 सम म्हणजे सम संख्या गुणिले सम संख्या बरोबर गुणाकार सुद्धा काय येतोय, सम संख्या. संख्या 5 ही विषम संख्या. आता दोन विषम संख्यांचा गुणाकार काय येतोय सांगा, विषम संख्या. विषम संख्येचा गुणाकार हा विषम संख्या 15. हा माझ्या पण चुकून झालं, तिला माझी 15 ही तुम्हाला आहे विषम संख्या आहे. आता एक सम आणि एक विषम घेतलं तर 4 ही सम आहे आणि 5 ही विषम आहे. काय गुणाकार, एक सम घेतली आणि एक विषम घेतली तर सम संख्या व विषम संख्या यांचा गुणाकार हा सम संख्याच असतो. तर असू द्या, पुढच्या तासात आपण याचा अजून सविस्तर अभ्यास करूया. आज तुम्हाला अभ्यास काय, व्यवसाय 7 आणि व्यवसाय 8 दोन अव्यवसाय सोडवले. ओके.